मेळघाटच्या धारणी तालुक्यातील खिडकी, कासमार, कवडाझिरी, तात्रा, परसोली, हतीदा, बिजूधावडी, बोरीखेडा, भुलोरी, काकरमल, चिपोली व पोटीलावा अशा गावांमध्ये गेल्या 2 दिवसापासून धुमाकूळ मचविणाऱ्या पिसाळलेल्या लांडग्याला चिपोली येथील एका इसमावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर गावातील नागरिकांनी सदर लांडग्याला रक्षणाकरिता हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सहायक वन संरक्षक इंद्रजित निकम व वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी देहनकर व पुष्पा सातरकर यांनी घटनास्थळ गाठले. प्रथम दर्शनी वनविभागाने असे सांगितले की हा तोच लांडगा आहे ज्याने गेल्या 2 दिवसापासून धारणी तालुक्यात धुमाकूळ करून तब्बल 10 नागरिकांवर प्राणघातक हल्ला चढविला होता, ज्याचा अंत शेवटी चिपोली गावानजीक झाला आहे. यानंतर नागरिकांवर हल्ला चढविणारा वन्य प्राणी तो तळस नसून हाच मृत लांडगा असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. चिपोली गावात लांडगा ठार झाल्यानंतरही धारणी तालुक्यातील नागरिकांना वन विभागाद्वारे भविष्यातही खबरदारी बाळगण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. जोपर्यंत हल्ला केल्याची प्रकरणे पूर्णतः थांबत नाही तोपर्यंत तो पिसाळलेला वन्य प्राणी कोणता होता व त्याचा अंत झाला का हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. तरी समस्त नागरिकांनी बाहेर निघताना सावध राहून आपल्या संरक्षणाकरिता काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाद्वारे करण्यात आले आहे. लांडग्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी MJ आळे यांनी करून त्यांच्या पुढील चाचणीकरिता प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात येणार आहे. जर मृत लांडगा रॅबिस बाधित झाला असेल तर त्याच्या संपर्कात इतर वन्य प्राणी किंवा पाळीव प्राणी आले असेल तर त्यांना सुद्धा रेबिसची लस देण्याची सक्त गरज आहे. हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.